जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि खरोखर सांगतो की बोलावं काय हा मोठा प्रश्न आहे. कारण ही 50 वर्ष जणू काही आता गेल्या काही मिनिटात किंवा तासामध्ये गेली असंच वाटतंय. साहजिकच आहे, 50 वर्षांच्या आठवणींचा कल्लोळ, भावनांचा कल्लोळ, आनंदाचे क्षण, संघर्षाचे क्षण, दुःखाचे सुद्धा क्षण, हे सगळे आज एकत्र आलेले आहेत. काल सुद्धा एक कार्यक्रम होता, एका पुस्तकाचं प्रकाशन, वाघाचे पंजे, आणि त्यावेळेला मी आठवण सांगितली होती. शिवसेनेची जी सुरुवात झाली ती 1966 साली, 19 जून 1966. कोणी ज्योतिषी बघितला नव्हता, म्हणजे जोशी सुद्धा नंतर आले. पण आधी कोणालाही विचारलं नव्हतं. एक 4 दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली, त्यावेळेला मला हा प्रश्न विचारला गेला की असं काय घडलं होतं तेव्हा. म्हटलं खरंच सांगतो तुम्हाला, काही घडलेलं नव्हतं असं. म्हणजे आज जो काय महाराष्ट्र पूर्ण भगव्यांनी नाहून निघतो आहे, मुंबई भगव्यांनी नटली आहे, थटली आहे, असं काही नव्हतं. पण एका आमच्या लहानशा घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून शिवसेनेची सुरुवात झाली. आणि म्हणता म्हणता 50 वर्ष कशी झाली, कधी गेली कळलंच नाही. आणि आज मुद्दामून मी इथे हा कार्यक्रम घेतला, खरं म्हणजे पाऊस नसता एक ते सुद्धा शुभचिन्ह, येताना आपल्याला सगळ्यांना पावसाने भिजवून टाकलं, हे मोठं शुभचिन्ह आहे मी म्हणतो. पण पावसाळा नसता तरी सभा ही सभा खरं म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांची आहे, मोठ्या मैदानातच मी घेतली असती. तरी सुद्धा आज इथे मी घेतली एवढ्यासाठी, कारण षणमुखानंद हॉल तर पुरा पडलाच नसता. आज आपण इकडे सगळेजण जमलेलो आहोत. योगायोग काय आहे मला कल्पना नाही, पण आज वटपौर्णिमा आहे. मला कल्पना नाही महिलांपैकी किती जणांनी वडाला धागे दोरे बांधून हाच पती मला जन्मोजन्मी मिळो म्हणून प्रार्थना केली असेल नसेल मला माहिती नाही. पण मला असं वाटतं एक शिवसैनिक म्हणून त्याला श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा, पण मी देवाकडे प्रार्थना करतो. काय प्रत्येक वेळेला सगळी व्रत वैकल्य काय असतील ते काय महिलांनीच करायला पाहिजे असं काय नाही, आपलं सुद्धा आहे, नाहीतरी आपण शिवबंधन बांधलंच आहे. मग आम्ही सुद्धा देवाकडे मागतो की आम्हाला 7 जन्म नव्हे तर जन्मोजन्मी मराठी माता, हिंदुत्व आणि हाच देश, हीच माती, हेच माझं राज्य, हे लाभू दे. केवढं मोठं भाग्य आहे आमचं. म्हणजे ज्या मातीमध्ये शिवराय जन्मले, बाळासाहेब जन्मले, त्या मातीमध्ये आपण जन्माला आलो, हे केवढं मोठं भाग्य आहे आपल्याला. आणि मगाशी तो एक सुंदर सोहळा झाला शिवराज्याभिषेकाचा, आणि त्याच्यानंतर किंवा आधी कोण बोललं मला कल्पना नाही. मला वाटतं नितीनजी तुम्ही बोललात की कोण बोललं कल्पना नाही, का त्याच सोहळ्यामध्ये होतं की तो सोहळा बघायला खूप छान वाटतो. शिवराज्याभिषेक झाला, शिवराय छत्रपती झाले, पण ते छत्रपती होण्याच्या आधी त्यांनी काय काय भोगलं, काय काय सोसलं. तेव्हा काही निवडणुका नव्हत्या की एक निवडणूक झाली, दुसरी निवडणूक, दुसरी निवडणूक झाली, तिसरी निवडणूक. जीवाशी गाठ होती लढाई. जे राणा प्रतापचं सांगितलं, मी एकटा म्हणजे 1 लाख आणि बाकीचे तुम्ही 15,000, त्या 1 लाखाची सुद्धा किंमत अशी होती, जर मुंडकं उडालं तर उडालं, पुन्हा संधी नाही. आणि अशा अनेक
जीवावरची संकट झेलत 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 त्यातून सही सलामत महाराज बाहेर पडले आणि औरंगजेबाच्या नाकावर टिचून आपलं हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. पण एवढंच बोलून आपण गप्प बसणार आहोत काय? शिवरायाचा जो इतिहास आहे तो शिवरायाचा इतिहास नुसता ऐकत पाहत आपण थंड बसणार आहोत काय? शिवरायाच्या नंतर सुद्धा घडलो तर मी इतिहासामध्ये जात नाही मोठा, पण काय घ्यायचं शिवरायाकडनं? शिवरायाच्या जाण्यानंतर औरंगजेब स्वतः उतरला होता या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये की आता शिवराय नाहीये, काय करणार आहे मराठे, चिरडून टाकू. प्रचंड फौज फाटा घेऊन महाराष्ट्रामध्ये उतरला होता. पण त्या औरंगजेबाला 27 वर्ष लढावं लागलं, झगडावं लागलं. महाराष्ट्राची चिमुटभर माती सुद्धा जिंकता आली नाही, पण या महाराष्ट्राने त्याला मूठ माती दिली. त्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि हा सगळा इतिहास घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. मग अशी आढावा घेण्यात आला, सगळा आढावा घेता येणं शक्य नाहीये, पण महत्वाचे जे काही टप्पे आहेत, शिवसेनेची जी सुरुवात झाली, सुरुवातीपासून शिवसेना आणि विरोधक, विशेष म्हणजे इतर विरोधकांपेक्षा आपलेच विरोधक आपल्याला जास्त अंगावरती आलेले आहेत. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा शिवसेना ही संकुचित आहे, शिवसेना ही प्रांतीय आहे, खूप आरोप झाले, खूप आरोप झाले, ही गुंडांची सेना आहे. पण त्याच गुंडांनी, त्यांच्यासाठी गुंड, आमच्यासाठी नाही, आमच्यासाठी आम्ही मावळे आहोत. म्हणा पाहिजे तर आम्हाला गुंड, पण जर आम्ही खरोखर गुंड असतो तर 50 वर्ष शिवसेना ही जगली नसती. नवे एवढे हे सगळे सैनिक, विरोधकांच्या पिढ्या आम्ही पचवल्या, टीकाकारांच्या पिढ्या आम्ही पचवल्या, आणि अनेक अनेक देशाभिमानी पिढ्या, शिवसैनिकांच्या पिढ्या या उभ्या राहिल्या नसत्या. पण जर शिवसेना प्रांतीय आहे, जर शिवसेना जातीय आहे, जर शिवसेना संकुचित आहे, तर त्याच विरोधकांना मला विचारायचंय, अरे तुम्ही आमच्यावरती टीका करता पण ममता बॅनर्जीचं कौतुक करता. ममता बॅनर्जीचं कौतुक केलंच पाहिजे, पण त्या ममता बॅनर्जींनी तरी नवीन काय केलं? जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला 66 साली सांगितलं होतं तेच तिने सांगितलं, मा माटी आणि माणूस. हे संकुचितपणाचं लक्षण नाही, हे जात्यंदपणाचं लक्षण नाही. बंगाली लोकांसाठी म्हणून तिने जर का एखादा कार्यक्रम घेतला आणि त्या बंगाली बाबूंना मला सुद्धा धन्यवाद द्यायचे की सगळ्यांनी एकवटून दिल्लीश्वरांना सुद्धा पाणी पाजलं, मला खरंच त्या बंगाली बाबूंना धन्यवाद द्यायचे. माझं नेहमी कौतुक केलं जातं की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व काय आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व 63 आमदार आणले, मी नाही आणले, मी कोणी नाहीये, मी शून्य आहे. मी फक्त तुम्हाला तुमच्या ताकदीची आणि तुमच्या शक्तीची कल्पना करून दिली आणि त्या ताकदीने हा चमत्कार केलेला आहे, मी नाही केलेला. शिवसेना प्रमुखाने नेमकं आपल्याला काय दिलं आहे ह्याची मी फक्त तुम्हाला जाणीव करून दिली. ठीक आहे, आपल्याला थोडासा वेळ कमी मिळाला, आणखीन काही दिवस मिळाले असते तर मी चित्र उलटवून दाखवलं असतं. कारण अनेक लाटा शिवसैनिकांनी, शिवसेनेने पचवलेल्या आहेत, आणीबाणीची लाट पचवलेली आहे. आणि आणीबाणी म्हणजे एवढी भयंकर होती, त्या आणीबाणीमध्ये सरळ उचलून तुरुंगात फेकलं जायचं, अपील नाही, काही नाही, काही नाही, जणू काही हुकुमशाही. आणि मग कोणाला तरी वाटेल की अहो तुम्हाला काय, तुम्ही तेव्हा पाठिंबा दिला होता. आहे, त्याची सुद्धा कारणं आहेत, ती सुद्धा मी देऊ शकतो. पण त्या आणीबाणीमध्ये शिवसेनेला काही त्रास झाला नव्हता असं नाही, मार्मिकच्या छापखान्याला टाळं लागलं होतं, प्रेसला बंदी, मार्मिकवरती बंदी नाही. आणि परिस्थिती अशी निर्माण केली होती की जो मार्मिक छापेल तो तुरुंगात जाईल. आणि त्यावेळेला आता सगळे मंत्री झालेले, नेते झालेले, ही सगळी मंडळी आहेत, खास करून दिवाकर रावते आहेत, कुठून अंक छापून घ्यायचे, काय करायचे कल्पना नाही. पण हातगाडीवरती मार्मिक घेऊन स्वतः मार्केटमध्ये त्यावेळेला दिवाकर रावते घेऊन जात होते. असे अनेक शिवसैनिक आज सुद्धा माझ्याकडे.
आणि ती आणीबाणीची लाट काय जोरामध्ये होती. रजनी पटेल तेव्हा मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष होते आणि रजनी पटेल म्हणजे काय तेव्हाचा शहेनशहा. काय बोलतील ते बोलतील ते बोललं म्हणजे झालं. आणि त्या रजनी पटेलांनी शिवसेना प्रमुखांकडे एक पत्र पाठवलं होतं की याच्यावरती सही करून द्या, बरोबर ना. मग एक मध्यस्थ आला ते पत्र घेऊन. ही सगळी नेते मंडळी त्यावेळेची, आता प्रमोद नवलकर नाहीयेत, दत्ताजी नाहीत, अनेक तेव्हाची नेते वामनराव नाहीयेत, पण ही जी मंडळी आहेत, सुधीर भाऊ आहेत, सर आहेत, त्यांना विचारा. त्यांनी एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रावरती सही करून द्या, दिलं तर ठीक आहे नाहीतर काय. नाहीतर म्हणे रजनी पटेलनी सांगितलंय की तुम्ही, म्हणजे शिवसेना प्रमुखाने सांगितलं की तुम्ही आणि तुमच्यासह सगळे नेते हे तुरुंगात गजाट जातील. काय करायचं, सही करायची. कारण एकदा आत गेला की कधी बाहेर येईल सांगता येत नाही. पण त्याही वेळेला शिवसेना प्रमुखाने उत्तर दिलं होतं, ते पत्र वाचलं आणि टाकलं समोर. तो जो आला होता मध्यस्थ त्याने विचारलं काय करताय, सही करताय ना, त्याले पत्र घेऊन जा आणि सांग तुझ्या रजनी पटेलला की ज्या क्षणी तू आम्हाला तुरुंगात टाकशील ना, त्याच्या दुसऱ्या क्षणाला बाहेर तुझी आरती उठलेली असेल. हे शिवसेना चिरडायचे, शिवसेनेवरती बंदी आणायचे उद्योग हे त्याही वेळेला झालेले आहेत. शिवसेना संपते कशी याची संधी कोणी कधीही सोडलेली नव्हती. आणि अशा अनेक लाटा मग त्याच्यानंतर आली, ती जनता लाट आली. अनेक जण आज जे फडफडतायत ते त्याही वेळेला जनता लाटेत फडफडत होते. लाटेशिवाय आणि वाऱ्याशिवाय हे फडकू शकत नाही. लाट येते, अरे लाटेमध्ये ओंडके सुद्धा तरंगतात, पण लाट निघून दिल्यानंतर गोटे सगळे उघडे पडतात. वाऱ्यावरती काय हो, फडकी सुद्धा फडकतात, पण वारा नसताना फडकत राहतो तो फक्त शिवरायाचा भगवा, दुसऱ्या फडक्याची ती हिंमत नाहीये. हे सगळे जे मी तुम्हाला सांगतोय, हे सगळे अनुभव, सगळे आठवणी, सीमा आंदोलन आणखीन वेगळं. ही चित्रफित वगैरे तुम्ही पाहिलं, सीमा आंदोलन पेटू लागलं. पेटू लागलं म्हणजे काय, त्या उदबत्ती पेटवली. पण शिवसेना प्रमुखांना अटक झाल्यानंतर 10 दिवस मुंबई जळत होती. रस्त्यावरती नुसता कासांचा खच पडला होता. वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते. लष्कर बोलवलं तरी सुद्धा मुंबई शांत होत नव्हती. शिवसैनिक जो पिसाळला होता कोणालाही ऐकायला तयार नव्हता. शेवटी वसंतराव नाईकांना त्यांचे दूत येरवड्याच्या तुरुंगात शिवसेना प्रमुखांना भेटायला पाठवायला लागले आणि त्यांना सांगितलं, विनंती केली की अहो बाळासाहेब तुम्ही तरी विनंती करा, मुंबईमध्ये सगळा आंदोलनानी उत्साहात मांडलेला आहे, विध्वंस होतोय. आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आणि एका क्षणात मुंबई शांत झाली. ही शिवसेनेची ताकद आहे. ही आंदोलनं पाहिली, आणीबाणी पाहिली आणि त्याच्यानंतर एक मोठं जे आलं होतं ते म्हणजे बाबरीचं आंदोलन. बाबरीचं आंदोलन आपण सगळे तर त्याला साक्षी आहोत. ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ते बाकीचं सगळं नितीनजी तुम्ही सांगितलेलं आहे की बाबरी मंदिर वही बनाएंगे, काय तो एक असा कार्यक्रम होता वेगळा. राम मंदिर पाडून बाबरी बांधलेली आहे, ती बाबरी पाडून आम्ही तिकडे राम मंदिर उभारणार. सगळं देशभर असे त्याचे ते तरंग लहरी आणि संपूर्ण हिंदू पेटून उठला होता. आणि झालं सगळे कारसेवक गोळा झाले, कुठून गेले, कसे गेले, काय झाले. आणि एक दिवस अचानक बातमी आली की बाबरी पडली. दुपारची वेळ होती. मी धावत सांगायला गेलो शिवसेना प्रमुखांना की बाबरी पडली. मला म्हणाले काय म्हणतोस, कसं काय, एवढ्यामध्ये कसंही पडू शकतं, एवढं मोठं काम होतं कसं झालंय. म्हटलं मला कल्पना नाही. तेवढ्यात फोन वाजला. फोनवरती पलीकडे कोण होतं मला कल्पना नाही. शिवसेना प्रमुखांनी फोन घेतला, बरं ठीक आहे मग. आणि एकच वाक्य बोलले की जर ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे, मला गर्व आहे त्यांचा.
पण याच्या पुढचं ते महत्वाचं आहे. तो फोन ठेवल्यानंतर मला बाळासाहेब म्हणाले ते महत्वाचं आहे. मला म्हणाले उद्धव हे बघ ते एक कोणतरी म्हणे सुंदरसिंग भंडारी आहे, त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे, त्यांनी स्टेटमेंट दिले की आम्हाला माहिती नाही म्हणे बाबरी कोणी पाडली, आमच्यापैकी हे कोणाचं काम नाही, हे बहुतेक शिवसैनिकांनी केलं असेल. आणि बाळासाहेब जे तडकून बोलले अरे कसले नेते तुम्ही, जे तिथे लोक आली गोरगरीब आले असतील ना, शिवसैनिक असतील, तुमचे कार्यकर्ते असतील, आम्हाला कुठे माहिती होतं तिकडे राम मंदिर होतं आणि ते पाडून बाबरी बांधली आणि ती बाबरी पाडून तुम्ही राम मंदिर बांधताय बोलताय ना, मग पाडली बाबरी. बाबरी पाडल्यानंतर तुम्ही जबाबदाऱ्या कसले झटकताय, असा जबाबदारी झटकणारा कधी नेता होऊ शकत नाही हे लक्षात ठेव म्हणे. जर कार्यकर्ता आपला जीव द्यायला तयार असेल तर त्याच्या मागे पहिलं ठामपणे उभा राहण्याची ताकद आणि हिंमत असेल तोच नेता होऊ शकतो, अन्यथा असे फुटकळ नेते अनेक होतात आणि अनेक जातात. आणि त्याच्यानंतर जे इकडे भडकलं मुंबईमध्ये 92-93 साली डिसेंबरमध्ये भडकलं, त्याच्यानंतर जानेवारीमध्ये भडकलं, आहोत ना आम्ही गुंड, पण त्यावेळेला जर काही गुंड नसते तर मुंबईचं काय झालं असतं. त्यावेळेला मुंबई आणि मुंबईतले हिंदू वाचवले, ते या शिवसेना प्रमुखांच्या वाघाने वाचवले, जे आज सिंह म्हणतायत ते आपल्या आज गेलेल्या शेपट्या शोधत कुठे गल्लीत लपले होते हे कोणाला माहिती नाहीये. सगळं झाल्यानंतर सिंह म्हणून ठीक आहे, पण संकटाच्या वेळेला धावून येतो तो शिवसेनेचा वाघ येतो. शिवसेनेवरती आरोप करणाऱ्याने काही करू देत, आय शिवसेना ही प्रादेशिक आहे. अरे एकाने तर मला सांगितलं की तुमची पार्टी ही काय पार्टी आहे, म्हणजे तुमची पार्टी रिजनल पार्टी आहे, म्हटलं आहे ना रिजनल पार्टी आहे, पण ओरिजिनल पार्टी हे लक्षात ठेवा. आम्ही दुसऱ्यातनं फुटून निघून आमची पार्टी नाही तयार केलेली, इथनं 4 लोक घेतले, इथनं 5 लोक घेतले आणि सत्ता स्थापन केली, नाही शिवसेनेची सत्ता का आली नाही. जो नेहमी एक प्रश्न विचारला जातो की शिवसेना 50 वर्षाची झाली पण शिवसेनेची एका हाती सत्ता का आली नाही, आजपर्यंत आली नाही पण ती मी उद्या आणून दाखवेन. मी उद्या आणून दाखवेन, पण आजपर्यंत आली नाही ती एवढ्यासाठी आली नाही कारण आम्ही कधी सत्तेचे लाचार झालो नाही, आम्ही कधी सत्तेच्या मागे धावलो नाही, आम्ही कधी कोणासाठी किंवा सत्तेसाठी कोणाशी वेडीवाकडी तडजोड केली नाही. नाहीतर इकडे अशोक पंडित बसलेले आहेत काश्मीरमधले, कधी घर सोडून आले, कधी अशोकजी जा सकते आप घर, श्रीनगर जाकर या जम्मू जाकर घर रह सकते हो आप. हे मी मध्ये हिंदी एवढ्यासाठी बोललो, कोणतरी बोलले उद्धव ठाकरेने हिंदी येत नाही म्हणून मी बोललो. पण काश्मीरी पंडित जे घर सोडून निघाले, अरे शिवसेना प्रादेशिक पक्ष ना, मग राष्ट्रीय पक्ष तेव्हा काय करत होते, का शिवसेनेला आणि शिवसेना प्रमुखांना बाबरी पाडल्यानंतर त्या कारसेवकांच्या मागे उभं राहावं लागलं, का शिवसेना प्रमुखांना या काश्मीरी पंडितांच्या मागे उभं राहावं लागलं, कुठे गेले होते राष्ट्रीय पक्ष. आणि आज जे सांगितलं जाते उत्तर प्रदेशची निवडणूक येते, उत्तर प्रदेशमध्ये एक कुठलं तरी गाव आहे कैराना गाव, तिकडे आता असं म्हणतात की इकडे यांचं म्हणे काश्मीरी पंडितांसारखी परिस्थिती होईल, सगळे घर सोडून चाललेले आहेत, घर सोडून चाललेले आहेत, घर सोडून चालले. आणि तुम्ही काय दुर्बीण लावून बघताय कुठे चालले, केंद्रामध्ये सत्ता आहे तुमची, काश्मीरमध्ये तुम्ही सत्तेत सहभागी आहात, त्यावेळेला तुम्ही नव्हतात पण शिवसेना प्रमुखांनी पंडितांना घर दिलं. हातामध्ये सत्ता नसताना जर मुंबईत बसून शिवसेना प्रमुखांनी पंडितांना घर देऊ शकले तर केंद्रात बसून तुम्ही कैराण्यातल्या हिंदूंना थांबवू शकत नाही, त्यांचं रक्षण करू शकत नाही. उत्तर प्रदेशनी सगळ्यात जास्त खासदार तुम्हाला दिलेले आहेत, 71 खासदार तुम्हाला दिलेले आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या उत्तर प्रदेशमधून निवडून गेलेले आहेत. आणि एवढं होऊन सुद्धा जर का तुमच्या केंद्रातल्या सत्तेमध्ये तुम्ही असून सुद्धा ह्या आपल्या हिंदुस्थानामध्ये देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये हिंदूंवरती अत्याचार होऊ कसा शकतो, जे अत्याचार करत असतील त्यांची हिंमत होऊ कशी शकते, हिंमत कशी होऊ शकते. पण या सगळ्या गोष्टी आम्ही बघत बसायच्या, सहन करायच्या, आणि त्याच्यावरती जर का बोललो तर शिवसेना भारतीय जनता पक्षावरती टीका करते. मी टीका करत नाही, जे आहे ते सत्य आहे, आणि सत्य हे जर मी बोलणार नसेन तर मग शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून बोलण्याची माझी लायकी नाही.
सगळं आम्ही पाहत आलेलो आहोत. त्यावेळेला सुद्धा बाबरी पाडल्यानंतर याच काश्मीरसाठी एक विधान, एक संविधान, एक निशाण आणि आणखीन काय काय एक खूप झालं होतं. समान नागरी कायदा आणणार होते. राम मंदिर हा मला वाटतं आज विसरून गेलेलो आपण सगळेजण विसरलेलो. तेव्हाचा एक राष्ट्रीय कार्यक्रम झाला होता. कोणाला काही विचारलं मंदिर वही बनायंगे, मंदिर वही बनायंगे, शिलापूजन काय, रथयात्रा काय, खूप 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 सगळं काही आपण पाहिलेलं आहे. हे सगळं पचवत पचवत पाहत 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 शिवसेना एका वेड्या आशेपायी की हिंदुत्वाची मतं फुटू नये, हिंदूंमध्ये कुठेही दुही माजू नये म्हणून महाराष्ट्र सोडून इतर राज्यात आम्ही कधी निवडणुका लढलोच नाही होत. किंबहुना आम्ही इकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकदा युती झाल्यानंतर तुमचा मतदारसंघ तुमचा, आमचा आमच्याकडे, तुम्ही आमच्याकडे मदतीला या, आम्ही तुमच्याकडे मदतीला येतो. युती करत 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 आपण 50 वर्षातली जवळपास 25 वर्ष या युतीमध्ये आपण घालवली. आज या सगळ्याचाच आढावा घ्यायला पाहिजे. असं म्हणतात की सिंह चालल्यानंतर मरे वाळून वळून बघतो, सिंहावलोकन त्याला म्हणतात. वाघ मागे बघून कधी वळून कधी बघत नाही. वाघ नाही बघत, वाघाने मी पुढे जातो. आणि मगाशी सांगितलं ना, अनेक प्राणी कळपाने राहतात, कारण मी जंगलात जातो मला माहितीये. सिंह सुद्धा कळपाने राहतो, वाघ कळपाने राहत नाही. पण या दोन प्राण्यांमध्ये मला मारामारी लावायची नाही. दोन्ही प्राणी माझे आवडते, दोन्ही प्राणी माझे आवडते. सिंहही तेवढाच आवडतो आणि वाघही तेवढाच आवडतो. पण हे उगाच कोणी कोणाची आणू नये. आज या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मरे एक असा विषय आला की दोन्ही निवडणुका एकूण बघितल्यानंतर, लोकसभेची आणि विधानसभेची, दरवर्षी आपल्याकडे निवडणुका एक धंदा झालेला आहे. गेल्या वर्षी या राज्यात झाली, पुढच्या वर्षात दुसरीकडे, तिसऱ्या वर्षात तिकडे, या वर्षी आणखीन असणारच आहे. सुरुवातीला झाली, पुन्हा शेवटाला येणार आहे. आणि सगळेच जण निवडणूक म्हटल्यानंतर जणू काय एक सण आलाय अशा सणाप्रमाणे त्याच्यात मध्ये सहभागी होतात. मग अशी एक चर्चा सुरू झालेली की सगळ्या निवडणुका एकत्र घ्याव्यात का, बरोबर ना अनिल, की लोकसभेबरोबर विधानसभा घेणार का, घ्या ना. कारण या निवडणुका जर का एकत्र झाल्या तर बरं होईल ना, तर अनेक जणांच्या परदेश दौऱ्यामध्ये व्यत्यय येतो, त्यांना दौरे सोडून निवडणुकीसाठी परत यावं लागतं. म्हणजे आता चाललोय मी कुठेतरी, अरे साहेब ह्या निवडणूक आहे, अच्छा आता हूं, अरे काय जाऊ सुद्धा शकत नाही, इकडे चाललो परदेश, दौरा रद्द करून इकडे निवडणूक झालं तर निवडणुका एकत्र घ्यायचे की नाही हे ठरवता येईल. पण शिवसेना प्रमुखांनीच एक मागे विचार मांडला, तो फार महत्वाचा आहे. जिथे कुठे निवडणूक असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या लोकसभा आणि विधानसभेच्या किंबहुना महापालिकेच्या आणि दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सुद्धा पंतप्रधानांनी जाता कामा नये, मुख्यमंत्र्यांनी जाता कामा नये, कोणत्याही मंत्र्यांनी जाता कामा नये. आचारसंहिता म्हणून ठीक आहे की तुम्ही तो लाल दिवा काढून ठेवा आणि प्रचाराला जा. पण जेव्हा इतर पक्ष आणि त्या पक्षाचे नेते जनतेसमोर बोलत असतात, जनतेशी बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात आणि पंतप्रधानांच्या बोलण्यामध्ये हे जमीन आसमानाचा फरक असतो. नाही म्हटलं तरी लोकांचा विश्वास, जनतेचा विश्वास त्यांच्यावरती, जो कोणी पंतप्रधान असेल, जो कोणी मुख्यमंत्री असेल, त्याच्यावरती अधिक आणि पटकन बसतो, कारण त्यांच्या हातामध्ये सत्ता असते. आणि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून मगाशी पाहिलीत, मनोहर जोशींची सुद्धा शपथ पाहिली, मी सगळ्यांशी प्रेमाने वागेन, ही शपथ काय फक्त मनोहर जोशींनी नव्हती घेतली, सगळ्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना घ्यावी लागते. मग सगळ्यांशी प्रेमाने वागणार असाल तर तुम्ही प्रत्येक पक्षाच्या नवे अपक्षाच्या सुद्धा प्रचाराला गेलं पाहिजे. आहे का जायची तयारी? एखादा अपक्ष उभा राहिला, कोण असेल कुठला असेल माहित नाही, शेंडाना बुडता राहिला उभा, जाताय पंतप्रधान मुख्यमंत्री प्रचाराला जाताय की हा जो काय म्हणतोय ते म्हणणं त्याचं जे आहे ते खरं मी करून दाखवेन, मी मुख्यमंत्री म्हणून तो जे काय बोलतोय ते त्याला मी पूर्ण पाठिंबा देईन. सगळ्या पक्षांच्या व्यासपीठावरती पंतप्रधान गेले पाहिजेत, सगळ्या पक्षाच्या व्यासपीठावरती मुख्यमंत्री गेले पाहिजेत. याचं कारण असं की त्याचा फटका आपल्याला सुद्धा बसलेला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जेमतेम 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका आल्या.
हे मी टीका म्हणून बोलत नाही, अजिबात बोलत नाही, हा माझा अनुभव, हा सगळ्यांचा अनुभव, आणि जे बोलतोय ते मनातलं काही बोलत नाही मी. पण जेमतेम 4 महिन्यामध्ये आपण आपले युती 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 म्हणून आपले करत राहिलो, आणि त्यांनी मात्र पंतप्रधानांनी जवळपास महिन्याभरामध्ये 27 सभा आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या, 27 सभा. त्याच्यानंतर पुढे एक जसे अनुभव येतात तशी लोक शाणी बनत जातात, मग दिल्ली असेल, पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, आणखीन काही असेल. पण नुकतीच लोकसभा झालेली आहे, प्रचंड बहुमताचं सरकार तिकडे दिल्लीत बसलेलं आहे, आणि त्याचं मुख्य येऊन जर माझ्यासमोर भाषण करत असेल तर तुमच्याशी ठीक आहे, तुमच्याशी बोलतो, पण तो काय बोलतोय ते मी ऐकतो. हा प्रभाव पडू शकत नसेल. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेना प्रमुख हा एकमेव नेता असा होता की जो जनतेच्या हिताचं बघत होता. मला नाही मिळाली खुर्ची, बेधडक चालेल, नाही चालेल तो प्रश्नच येत नाही, खुर्चीकडे मी बघतच नाही. पण जनतेच्या हिताचं काय आहे? जनता खोट्याला कधी बळी पडता कामा नये, आश्वासनाला आणि भूलथापांना कधी बळी पडता कामा नये. त्याच्यासाठी त्यांनी कितीतरी वर्षापूर्वी दिलेला विचार मला असं वाटतं आज सुद्धा तेवढाच ताजा आणि अतिशय महत्वाचा आहे. हे असा विचार कोण करतो? मला मध्यंतरी ते पुन्हा त्या मुलाखतीमध्ये विचारलं होतं की तुमची सत्ता आली नाही, म्हटलं ठीक आहे ना, ज्यांनी ज्यांनी सत्ता मिळवली ना त्या सगळ्यांची नावं घ्या, मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, कारण ते सगळे आपापल्या परीने मोठे आहेत. पण आजपर्यंत पंतप्रधान किती झाले, आजपर्यंत आपल्या देशात मुख्यमंत्री किती झाले, आणि आजपर्यंत आपल्या देशात हिंदू हृदय सम्राट किती झाले, हा प्रश्न विचारा. आणि मग सत्ता असली काय आणि सत्ता नसली काय आम्हाला काही फरक पडत नाही. आज सुद्धा मी कुठे गेलो, मध्यंतरी सिक्कीमला गेलो होतो, मला असं वाटलं होतं सिक्कीम हे असं डोंगराच्या कुशीत बसलेलं राज्य, कोण ओळखणार आपल्याला? पण मला आश्चर्याचा खरंच सुखद धक्का बसला. तिथली लोक एकतर खूप चांगली आहेत, ओळख असो वा नसो विनम्रतेने स्वागत करतात. पण विशेष म्हणजे बहुतेकांनी मला सगळ्यांनी सांगितलं की आप तो हिंदुओं के देवता है, आप तो हिंदुओं के देवता है. म्हटलं अरे बाबा तू तुझा गैरसमज होतोय, मी देवता वगैरे नाही, मी तुझ्यासारखा आहे, माझे वडील जरूर होते, जरूर होते. आणि त्याचं पुढचं वाक्य होतं कि उन्हें देखने का तो सौभाग्य हमें नहीं मिला, लेकिन बस आपको देख लिया. तुमच्या वडिलांनी हिंदूंसाठी काय काय केलेलं आहे आम्ही त्या ऋणातनं कधीही मोकळं होऊ शकत नाही. कुठे बाळासाहेब राहत होते? मुंबईत. हे सांगतोय कोण मला? सिक्कीम मधला माणूस. इकडे अशोक हिंदू आलेले आहे, आपले अशोक पंडित आलेले आहेत, आणि असे अनेक लोक, अनेक हिंदू हे जगभर पसरलेले आहेत. ते शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर नतमस्तक होतात, नतमस्तक होता. ही अशी सगळी ताकद ही तुमच्या सगळ्यांची आहे. आज इकडे सगळे मंत्री बसलेले आहेत, शिवजल क्रांतीचं कौतुक झालेलं आहे, देसाई साहेब ते पुस्तक तुम्ही पाहिलं. पण गेल्या वर्षी मला वाटतं दसरा मेळाव्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, तेच आज पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. आहोत आम्ही सत्तेमध्ये आहोत ना, केंद्रामध्ये सुद्धा आहोत आणि राज्यामध्ये सुद्धा आहोत. पण सत्तेत असल्यानंतर आमची जबाबदारी जास्त वाढते, कारण लोकांना बदल हवा म्हणून आमच्याकडे आम्हाला लोकांनी मतं दिलेली आहेत. आणि विधानसभेच्या वेळेला युती तुटली, दुर्दैव होतं तोडली गेली युती. त्याच्यानंतर मी पुन्हा सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला की बऱ्याच वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं होतं, ज्या सत्तांतरासाठी शिवसेना प्रमुखाने हे सगळे मर्द शिवसैनिक निर्माण केले, नुसतं सत्तांतर सत्ता बदलासाठी नव्हे तर महाराष्ट्राचं नशीब बदलण्यासाठी उभे केले. ते सत्तांतर झाल्यानंतर आम्ही अपशकून करणं हे मला पटलं नाही. बऱ्याच दिवसानंतर असं वाटलं की एक हिंदुत्वाचं राज्य येत आहे, केंद्रामध्ये आलंय, राज्यामध्ये येत आहे, त्याला आपला अपशकून होता का म्हणे. म्हणून खाती कुठली असतील नसतील मी पर्वा केली नाही, त्या सत्तेमध्ये आपण सहभागी झालो. आणि सत्तेत सहभागी झाल्यानंतर मी असं मागे बोललो होतो त्याच्यावरनं शरद पवारांनी मला सल्ला दिला की नालायकांच्या सोबत राहता कशाला. आता ते नालायक तुम्हाला काय म्हणायचं मला माहिती नाही, पण मी काय बोललो होतो की पहिल्या सरकार सारखाच अनुभव जर का आपल्या सरकारचा आला तर आपलं सरकार सुद्धा नालायक ठरेल, हे माझं वाक्य होतं.
आणि आम्हाला सल्ले शरद पवारांनी देऊ नये. मोठा माणूस आहे, वयाने मोठे आहेत, कर्तबगारीने मोठे आहेत. पवार साहेब, आमचं काय आहे ते आम्ही आणि भाजप बघून घेऊ, पण मी अजूनही मुख्यमंत्र्यांबद्दल काही बोललेलं नाही. उलट मुख्यमंत्र्यांची मी नेहमी तारीफ करतो. एक चांगला माणूस मुख्यमंत्री झाला म्हणून मी आत्ता सुद्धा त्यांची तारीफ करतोय. मी कधीही मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरला असं बोललो नाही जे तुम्ही बोललात आणि त्यांच्यासोबत राहिलात. आणि तुमचं सुद्धा हेच चाललं होतं, फाटाफूट आत्ता फाटते का फुटते, आत्ता फाटते का फुटते करत करत तुम्ही 15 वर्ष व्यवस्थित भोगली. फरक फक्त एवढाच आहे, तुम्ही स्वतःसाठी भांडलात, आम्ही जनतेसाठी भांडतो. आम्ही जनतेसाठी भांडतो. आणि म्हणून मी सांगतो की पूर्वी आम्ही मोर्चे काढत होतो. कालच मी पेपरमध्ये एक फोटो बघितला की दिल्लीमध्ये महिलांचा मोर्चा हातामध्ये थाळ्या घेऊन, आणि आपण त्यावेळीची त्या घोषणा, तेव्हा सगळे भाजपचे नेते वगैरे सोबत असायचे. एक घोषणा होती, महंगाई जो रोक ना सकी. पुढचं वाक्य मी बोलत नाही कारण पुन्हा तेच हेडलाईन व्हायची. महागाई वाढते, देश बदल रहा आहे, पण परिस्थिती अजून बदलत नाही. परिस्थिती अजून तशीच आहे. देशाच्या सीमा अजूनही असुरक्षितच आहेत. चीनची घुसखोरी वाढतेच आहे. पाकिस्तानचे सुद्धा दहशतवादी हल्ले चालूच आहेत. 4 दिवसापूर्वीच चीनी आणि हिंदुस्थानी सैनिकांची झटापट झालेली आहे. महागाई अजूनही किती वाढेल? आताच डाळीने 200 रुपयाचा भाव त्याला स्पर्श केलाय. आणखी किती वाढेल, काय वाढेल, कल्पना नाही. वेळेमध्ये महागाई आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पाठी उभे राहा. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो, मी आज टीका तुमच्यावर करत नाही, माझे सगळे शिवसेनेचे मंत्री तुमच्या सोबत आहेत, पण ही महागाई पहिली रोखा, महागाई पहिली आटोक्यात आणा. भ्रष्टाचार हा एक भाग आहे, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा लागेल, पण सर्वसामान्य माणूस आहे जो घाम गाळून घर कसं बसं चालवतो आहे, त्याला अगदी आजचे दिन मला माहिती नाही, पण एक थोडे समाधानाचे क्षण तरी त्याच्या आयुष्यात येऊ द्या. समाधानाचे येऊ द्या आणि घ्या ना, आमची मदत घ्या. नुसतं टीकेला टीका करून मी बसत नाही. तर काल शिवजल क्रांतीचं काम पाहायला मी गेलो नसतो, आम्ही नुसती टीका करत बसलो असतो. पाऊस नाही, पाणी नाही, काय चाललंय, सरकार काय करते, सरकार काय करते, सरकारला काय करायचं ते सरकार करू देत. पण शिवसेना म्हणून मला अभिमान आहे की शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की त्यांनी नुसता ठणाणा नाही केला तर मराठवाड्यामध्ये जाऊन दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचं काम केलेलं आहे. आज एक महत्वाचा आणखीन मला विषय तुमच्याकडे मांडायचा आहे. 19 जून आणि साधारणतः फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये राज्यामध्ये 9 महापालिका येत आहेत. तयार आहात तुम्ही? युतीचं काय होणार मला अजूनही माहिती नाही, पण त्यावेळेला युती आम्ही जी केली होती, आपण जी केली होती, ती युती हिंदुत्वासाठी केली होती. आणि आपण केलेली युती ही प्रामाणिकपणाने केलेली युती होती. युती करायची की नाही तो निर्णय मी घेईन, पण तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावं लागेल. आम्हाला युती तोडायची अजिबात इच्छा त्याही वेळेला नव्हती. आणि आजच वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे की व्यंकय्या नायडूंनी शिवसेना या मित्रपक्षाबद्दल 2 शब्द चांगले बोललेले आहेत. ते खूप दिवसानंतर असं ऐकायला मिळालेलं आहे. पण व्यंकय्याजी, तुम्ही आलात आणि तुम्ही गेलात, तुमचे प्रदेशाध्यक्षांचं भाषण काय, तुमचं भाषण काय, आणि हे सगळा घोळ बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या ताकदीवरती निवडणूक जिंकण्याची तयारी ठेवावी लागेल. जर शिवरायचं नाव घेणार असाल, जर शिवसेना प्रमुखांचं नाव घेणार असाल, तर आम्ही युती करू ती स्वाभिमानाने करू, लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही. आजही सांगतोय, युती तोडायची आमची अजिबात इच्छा नाही. मी विचार स्पष्टपणाने मांडतोय, कृपा करून कोणी गैरसमज करून घेऊ नका. युती तोडायची आमची माझी अजिबात इच्छा नाही, पण वेळी वाकडी युती आम्ही सहन करणार नाही, अजिबात करणार नाही. आजपर्यंत तुम्ही सगळेजण सोबत आहात, राहिलात, खरं म्हणजे हे माझ्या नेतृत्वाचं काही यश वगैरे मी मानत नाही, हे सगळं तुमचं मनाचं मोठेपण आहे. या सगळ्या नेत्यांनी, माझ्याहून वयाने मोठे असलेले नेते, भले मी म्हणू नये की शिवसेनेच्या स्थापनेचा क्षण मी पाहिलेला आहे, पण त्यावेळेला मी 6 वर्षाचा होतो.
आणि त्याच्यानंतर ते जे काही धगधगत अग्निकुंड पेटलं होतं त्याचे सगळे साक्षीदारच नव्हे तर शिवसेना प्रमुखांचे साथीदार आणि आपण सगळे सैनिक ही अशी साथ सोबत आणि सैनिक हे मिळायला कित्येक जन्माचं भाग्य लागतं. ते जन्म मला लाभ ते भाग्य मला लाभलं हे मोठं माझं नशीब आहे. आणि म्हणून जी जबाबदारी कोणी माझ्यावरती सोपवलंय कोणी आपल्यावरती सोपवलंय मला माहिती नाही. शिवसेना प्रमुख मला नेहमी सांगायचे, उद्धव एक नेहमी लक्षात ठेव की आपण स्वतः एक शून्य आहोत, आपल्या पूर्वजांची पुण्याही आपल्या मागे आहे, म्हणून हे सगळं घडतंय, म्हणून हे सगळं जमतंय. उद्या शिवसेना काय करणार, उद्या आधी समोरून काय होतंय ते बघू आणि त्याच्यानंतर शिवसेना काय करायचं ते करेल. पण आज मला खरंच एक अभिमान आहे की नुसता जल्लोष आपण करत बसलेलो नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, दुष्काळग्रस्त भागामध्ये आणि दुर्दैवानी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आपण एक काहीतरी फुल ना फुलाची पाकळी मदत म्हणून नाही तर एक सहकार्य की घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत, आम्ही तुमच्यासोबत आहोत हे म्हणणारं आज कोणी राहिलेलं नाहीये. हे शिवसैनिकाचं काम आहे. आज त्या महिला, मला खरंच कौतुक वाटलं, रिक्षा चालवणार आहेत त्या महिला. पूर्वी मुंबईमध्ये असं किंबहुना इतरत्र काही शहरं आज सुद्धा आहेत की महिलेला एकटं दुकटं रिक्षाने जायला भीती वाटते अशी शहरं आज सुद्धा आपल्या देशात आहेत. पण या माझ्या मुंबईमध्ये अरे जिकडे रिक्षाच महिला चालवते तिकडे त्याला भीती कसली आली दुसरीला. काही घाबरू नको, हा शिवसैनिक भाऊ म्हणून त्याच्या पाठीशी नेहमी उभा राहील. हे जनसेवेचे जे काही आपण कंकण मानलेलं आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण, मरे आदित्यने सांगितलं बरोबर सांगितलं की आता 100% राजकारण करायला पाहिजे. आणि ते राजकारण केवळ इतर करतात तसं नाही तर राजकारण एवढ्यासाठी करायचं, कारण गेल्या वेळेला जेव्हा आपल्याकडे सत्ता होती त्यावेळेला गेलेली झालेली कामं बघा, मुंबई पुणे रस्ता असेल, उड्डाणपूल असतील, कित्येक कामं, जनसेवा, समाजसेवा ही आपल्याकडे सत्ता होती म्हणून करू शकलो आणि आज सुद्धा जी काही सत्ता आहे त्यातनं आपण कामं करतो आहोत. आणि म्हणून बांधवानो, भगिनीनो आणि मातानो, खरंच या 50व्या वर्षी सगळ्यांचे सत्कार झाले पण सत्काराचे खरे मानकरी तुम्ही आहात. आम्ही शून्य आहोत, आम्ही बसलोत, मी पक्षप्रमुख आहे, इकडे नेते आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, सगळे आहेत, पण यांना त्या त्या खुर्चीवरती बसवणारे, त्या त्या पदावरती नेणारे, घाम घालणारे, रक्त सांडणारे हे सगळे तुम्ही आहात. हे सगळं तुमचं आहे, आमचं काही नाहीये. आणि हे जे काही यश आहे हे यश असंच दिवसागणिक वाढत राहो. अरे शिवसेना प्रमुखांना सुद्धा वाटेल की मी नेतृत्व केलं ते मर्दाचं केलं, शेळ्या मेंढ्यांचं केलं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.